आजपर्यंत सरकारी अनास्थेचा बळी ठरलेल्या अनेकांना तुम्ही पाहिलं असेल, पण सरकारच्या दफ्तर दिरंगाईचा बळी ठरलेल्या रुग्णालयांची व्यथा आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तब्बल 60 कोटी, होय 60 कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या या रुग्णालयाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. पाहूयात हा धक्कादायक रिपोर्ट. भगवान श्रीरामाचा वनवास 14 वर्षांनी संपला, पण या अंबाजोगाई मनोरुग्णालय आणि स्त्री रुग्णालय इमारतीचा वनवास कधी संपणार असा प्रश्न बीडवासियांना पडलाय. विमल मुंदडा पालकमंत्री असताना मंजूर झालेल्या या रुग्णालयांच्या इमारती 10 वर्षांपासून बांधून तयार आहेत. तब्बल 26 एकर परिसरात सुमारे 60 कोटी रुपये खर्चून या इमारती बांधण्यात आल्या, पण अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षित असलेल्या या इमारतींचं अक्षरशः खंडर बनलंय. चारी बाजूने येड्या बाभळीचं बन वाढलंय. दारं खिडक्या तुटल्यात. रुग्णालयाच्या आतल्या भिंतींना तडे गेलेत. काही ठिकाणी स्लॅब कोसळला. इमारतीतल्या विद्युत व्यवस्थेनं केव्हाचीच मान टाकली. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलंय. नंतर गेली 10 वर्षापासून स्त्री रुग्णालय आणि हे जेनेरेटिक रुग्णालय हे दोन्ही इमारती आज बंद आहेत. मी पत्रकार म्हणून यापूर्वी या संदर्भातल्या बातम्या छापल्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, त्यानंतर पालकमंत्री पंकजताई मुंडे यांच्याही नोटीसमध्ये हे बाब आणली. त्यांनी आरोग्यमंत्र्याकडे ही बाब त्यांनी सांगितली, परंतु त्या संदर्भातलं अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या आणि गेल्या 3 वर्षांपासून भाजप शिवसेना सरकारच्या काळात या रुग्णालयांचा वनवास संपावा यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले, पण सरकारची बेपरवाई आणि अनास्थेमुळे अजूनही या इमारती धूळ खात पडून आहेत. मुंबई पुण्यात लोकांना जाणं अवघड जातंय, म्हणून वृद्ध लोकांची सेवा व्हावी यासाठी इथं आणि 100 बेडेड स्त्री रुग्णालय जसं निकनूरला केलं तसं अंबेजोगाईला केलं, अंबेजोगाई मेडिकल कॉलेजचा भार कमी व्हावा यासाठी हे इथं उभं राहिलं, ह्याची बिल्डिंग उभं राहिली. ह्या सरकारनं 3 वर्षामध्ये निधी न दिल्यामुळं आता ह्या बिल्डिंगचं मेंटेनन्स करायची वेळ आली, म्हणजे वापरात इतका पैसा गुंतवून सरकारचा ह्याचा उपयोग गोरगरिबांना नाही. मला वाटतं ही अत्यंत दुःखाची बाब आहे. मनोरुग्णालय आणि स्त्री रुग्णालयासाठी आवश्यक पदांना मंजुरी मिळालेली नसल्यानं ही रुग्णालयं अद्याप सुरू झालेली नसल्याचं सांगितलं जाते. एकीकडं राज्य शासन जनतेच्या आरोग्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे सरकारी अनास्थेचा बळी ही इमारत ठरली. जी 24 तासने ही व्यथा मांडल्यानंतर बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंना जाग आली. आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून पद भरण्याचं नवं आश्वासन त्यांनी दिलं. एवढंच नव्हे तर तिथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचं गाजरही त्यांनी दाखवलं. हा पूर्ण विषय थोडासा वेगळ्या पद्धतीने हाताळायचा. या जागा भरल्याशिवाय नुसत्या वास्तू निर्माण करून उपयोग होणार नाही, त्याला सर्व तिथे इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागणार. तर त्या जागा भरल्याशिवाय मी एकटी त्याच्यात काही करू शकणार नाही. ते विभागाचा प्रत्येक विभागाचा विषय, पण आताच मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीच्या माध्यमातून निर्णय दिला की तात्काळ या जागा भरून घ्यावा आणि त्याच्यामुळे प्रमोशन्स आणि जागा आम्ही फटाफट करतोय जेणेकरून अकॉमोडेट करू शकतो. निदान आता हे आश्वासन तरी सरकारनं वेळेत पूर्ण करावं आणि या भग्नावस्थेतल्या रुग्णालयांचा हा वनवास थांबावा हीच अपेक्षा. बीडहून लक्ष्मीकांत रुईकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.